मुलींचा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक अत्यंत गंभीर विषयाला आपल्या जिल्ह्यातले मंडळी देखील एका प्रकरणाने आपण सुन्न झालेलो आहोत. दीपाली चव्हाण सारखी कर्तबगार लेडी सिंघम म्हणून ओळखली जाणारी अधिकारी गोळी झाडून घेऊन आत्महत्या करते आणि त्या आत्महत्या प्रकरणामध्ये फक्त एका मोहन शिवकुमार नावाच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. खरं म्हणजे तिच्या 3 सुसाईड नोट आहेत दीपालीच्या. एक तिने तिच्या आईला लिहिलेली आहे, एक पतीला लिहिलेली आहे आणि एक रेड्डींना स्वतःला पत्र लिहिलं आहे. रेड्डी म्हणजे अपर मुख्य वनसंरक्षक यांना पत्र लिहिलं आहे. या तिन्ही पत्रांमध्ये तिने वारंवार एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की मी माझ्यावर होणारा अत्याचार, माझा होणारा हाल किंवा माझ्यावर जो अन्याय होतो आहे आणि जे काही इंटेन्शन्स, खराब इंटेन्शन्स होते या शिवकुमारचे, हे सगळे वारंवार मी मुख्य वनसंरक्षक रेड्डी, MS रेड्डी यांना सांगितलेले आहेत. आणि हे सांगूनही तिने वारंवार तक्रारी करूनही आणि सुसाईड नोटमध्ये त्याचा वारंवार उल्लेख केल्यानंतरही या शासनाने रेड्डी यांना साधन निलंबित देखील केलेलं नाही. थातुरमातुर बदलीची कारवाई केली आहे. आमची मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये रेड्डी इन्वॉल्ड आहेत. रेड्डींनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं, रेड्डींनी आरोपींना पाठीशी घातलं आणि म्हणून रेड्डींना या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं पाहिजे, तात्काळ त्यांना अटक केली पाहिजे, त्यांना या पदावरून बरखास्त केली पाहिजे, ही आमची मागणी आहे.